सर्वविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, तुमच्या दाराला वासुदेव आला, तुमच्या दाराला वासुदेव आला। आला हो उगवतीला सर्जा राजा उगवला उगवला, आभाळाला रंग केशरी झळकला झळकला, पंख झाडूनी गेली पाखर चाऱ्याला चाऱ्याला, घाट बोलवी देवळातल्या देवाला घाली दळणा देवराया, जात फिरला आभाळाच पीठ सांडला उजेडाच धरणी वारी। आहो उदार मांडल दारात, दान पावल हातात, दाही दिशाला वंश वाढू दे किरत चारी मुलखात मुलखात, डोळ दिपल सोन्या चांदीच्या तेजात तेजात, काय सुखाला कमी रामाच्या राज्यात। चला चला सारा जणी पाय उचला ग पाय उचला, रामाच्या पाऱ्यामध्ये गार गार वाऱ्यामध्ये ढगावर गुलाबी रंग चढला, रामाच्या पाऱ्यामध्ये गार गार वाऱ्यामध्ये ढगावर गुलाबी रंग पूर जेव ना खाई ना सारखं रडते, रडून काय गेलेलं माणूस माघारी येते, तू तरी समजावून आणखी ग त्याला। जा म्हणाव आपण दोघ मिळून जेवू, हा जा सांग जा त्याला। गप शिवा, किती रडशील, आपण रडल्यानं कधी गेलेलं माणूस परत येत? आई गेली बाबा गेला मला आता कोण आहे? आम्ही आहे की आई म्हणाली शिवाला आता आपल्याच घरी ठेवून घ्यायचं, तो आपलाच आहे, चल आपण दोघं मिळून जेवूया। हा मला नाही जेवायचं। असं काय करतोस, आशा मी पण नाही जेवायची, चल उठ आपण दोघं जेवूया। ये जेव दोघ मिळून जेव, हा जेव हा बाबा शिवा जे। गप शिवा आणि काय रडतोस रे, आणि काय रडतोस? मी नारी कराई ये म्हटलं तर मला म्हणाला तुझे मी मान्य जात आणि जेवला सुद्धा नाही। आता ते काय काढू नको, तुझं ऐकून मला सुद्धा रडू।
मरणाची शपथ आहे बघ तुला, जेव जेव। तू का रे येत नाहीस आता शाळेला? मग तुमचे गुरु कोण राखणार? चाकरीच्या गड्याला शाळा शिकायला लागत नाही। मला बी नक्क वाटते बघ शाळा, पण आई म्हणते शिकलंच पाहिजे। बरोबरच आहे, तू आड्यानी राहिलीस तर नवरा बी आड्यानी मिळेल। जा, मला नको नवरा का भिवरा। आहा, किती रे हा गाबवलेला चिंचा, काढून देऊ का तुला? होय बाबा, माझ्या तर तोंडाला पाणी सुटले रे। हे दर पिशवी, मी काढून देतो। हा ए, जपून चाट रे, पडशील बिडशील। पूर्वीची गोष्ट, अवंती नगरी एक राजा राज्य करीत होता। दानशूर म्हणून त्याची प्रसिद्धी होती। राजा दरवर्षी निरनिराळी बापूसाबाला। आई ग, शिवाने पाडलेला चिंचा हा पळवून न्हायला लागला आणि शिवाला म्हणतो झाड काय तुझ्या बापाचा आहे काय, आणि माझ्या वट्टातला सुद्धा चिंचा पळवून न्हायला लागला, म्हणून मारामारी झाली दोघांची। खरं म्हणजे दोघांनी एकमेकांना मारलंय आणि पुन्हा आपणच आईला घेऊन आलाय भांडायला। त्याचा का घडून चित्तू जवळचा का मी जवळचा? वेडवान बघ कसं दाखवतोय माकडावनी, तुझेच दात दिसतील आणि तुलाच लोक असतील। एवढ्या जवळचा होतात तर भांडणं कशानं केलीस? मागायच्या होत्यास दोन चिंचा, दिल्या नसत्या मी तुला? तर तुझ्या पुढं हात पसरायला मी का पाहिजेचा नाही? अरे आत्ताच तुम्ही दोघ जण अशी भांडायला लागलाय सा, मग लगीन झाल्यावर काय करणार? काय ग राजाऊ, काय विचार तरी काय तुझ्या पोरीचा? अव, लहानपणीचं थोरपणी टिकतंय का दिवांचा? मग कसं म्हणताय सा, चला की दिवांचा बसा तरी घटका भर। नाही नाही, आता मी बसत नाही। अगं, मी एकदा बसलो की बसलो, मग तू दावा लावून मला वडलंस तरी जाची उठणार नाही। हा जातो, चल बापसा। अरे बापकी, आई गो, मामाला भूक लागली। अगं, पण माझ्या अजून भाकऱ्या व्हायच्या आहेत, झाल्या की तुम्हाला वाटते। हा चला। आई ग, हे भाकरी करू का? कशाला, आता पुढचा नंबर तेच करायचा आहे की? करते ग, करा बघू काय उजेड पडतो ते।
सुरांचा येतील आटा अंगावर फुलतो काटा मुक्याकडे वर नको सुरांचा करूस शिडकावा नको गेला त्यो काय भेले ने आम्ही खेळत होतो बैदुलान तुला का चौकशा बैदुलान अरे आता काय लहान आहेस का काय बैदुलान खेळायला होय गण्या लय आगावपणानं बोल ना कसा नांगेच मोडून टाकीन खेकड्याच्या मोडल्यावानी आता लय बोल दिवस गड्यावानी आता जाऊ का तुला गडी ऐका पाय आहे ते जाऊ दे रे शिवा उगच बोलणं बोलणं वाढतं बघ की हे बघ गणा मी हुरडा खायला आली होती पर कानातले कुडीच पडली रानात ते उडक ते उडक रात झाली अस अरे मग सापडली का नाही कुडी सापडली हा म्हणजे बर नाहीतर रातभर रान चापसत बसावं लागलं असत खेकड्या बघ तिकडे
उशीर झाला. बघितलंस पिरा आणि हौशा का हिला सून करून घेणार आहे ती म्हण. अरे मग बिघडलं कुठं? इथंच तर बिघडलं. आता पाटलानं विश्वास धरलाय खरा गाड्याचा, पण पुढे बोंगाळ झालं म्हणजे समजेल. तुझं आपलं काहीतरीच असतंय. नाही गड्या, तुम्हाला आमचं धोरण नाही कळायचं. आता उद्या बापसाहेब आलं म्हणजे त्यांच्या कानावर घालून मी साखरपुड्याची गडबड करतो. चल चल खेकडं धरूया. अंधार पडे स्टोर होता कुठे तुम्ही दोघ? आम्ही आम्ही हुरडा खायला गेलो होतो. हुरडा खायला गेलो होतो. बर मी जातो रानात झोपायला. म्हणजे जेवणार नाही? इसरलंच बघा. जेवायचं इसरलंच असलं का? नाही ते हुरडा लई खाल्लाय ना. ते अरे हुरड्यानं का कुठं पोट भरते? जायला जेवाय वाट. आणि आमटी कुणी वाढायची? खरंच की इसरले. इसरलीस? माझं घोंगड कुठं बघितलंस का? घोंगड होय. ते काय तिकडे आहे? कुठं ते काय होय? खरंच की म्या म्हणलं आणि कुठे दिसत होय? तिथं आहे ते. तिथं ठेवल्याला देणारच नाही होय. मग जाऊ काय? अरे ते खांद्यावर काय आहे बघ की लुगड. ते घोंगडे घेण्याच्या नादात लुगडे घेतलं बघ. आज गोंधळेवाणी होते नाही काहीतरी. घोंगडे तिकडे आहे. होय होय. आणि पुन्हा विसरलो बघ. बर जातो. त्याचं पाहिलं निरखून आजचा
तू कशाला हेल्पड घेतलास? तिला दुसरे काम निघाले। हाँ। झाले का तुझी मेहनत? हाँ। कमदीस खोळंब झाला। आता बाय माणूस आलो म्हणजे मेहनतीत खोळंब व्हायचंच की। असं का? घे वा तुझं दूध। जाते मी। उगाच तुझ्या पहिलवानकीत खोळंब नको व्हायला। तुझा ताम माझी काय कुठं कुस्ती ठरलेली नाही। उगीच जरा अंग टाईट राहावं म्हणून जरा बैठका मारतो सकाळी। दूध घे। बघू बघू जाळीच्या पाटल्या पाटल्या नवीन केल्या जणू नाही जुन्याच आहेत पर आज बघणार माणूस नव्यानं बघते अस धर बघू हा एकदम बेस्ट होय पाटल्या हाताला शोभा देतात आणि हात बी एवढं चांगला आहे की त्यानं पाटल्याला स्वभाव आणली काहीतरी अगं काहीतरीच नाही खरंच सांगतो काय गुण सोनाराचा आणि काय सोन्याचा बेस्ट आहेत मला लई आवडल्या आता हात सोड की सोनाराला सुद्धा एकटा वेळ लागला नव्हता घडवायला घे बाबा तुझं दूध जाते मी आता एकटत आई वाट बघल ना माझी येते वाईस थांबके मग थांबणार नाहीस म्हणके खर वय मग जावा हो
थांबी बघू तुझा पावा का जाणार होतीस ना होय मग जा की पावा थांबली म्हणजे जाते परवाईस थांबलीस तर काय बिघडेल होय चल म्हणते तर चल मी आपलं तुम्हाला स्टेशन मास्टर समजलो स्टेशन मास्टर होय ना काय रे तू आता आमच्याजवळ कुठला हलायचं अनपण आम्ही थोडस तुमच्या आणि शहरात शाळाची काय केलं होतं मग तुला काय वाटलं मी देखील तुझ्यासारखा पटका परिणत असेल म्हणून तसं नाही मग पण मला आपलं वाटलं आमच्या गावच्या शाळा मास्तरावाने तुम्ही धोतर टोपीत असाल म्हणून इंग्रजी शाळेत असायचं म्हणजे असंच अप टू डेट राहावं लागतं बघ असं आणि हे बी आहे का तर अभ्यासाचा डोक्याला त्रास झाला की बरं असते बघे इतका कठीण असतो अभ्यास रे एका परीक्षेला तीन तीन वेळा बसावं लागलं नाही तीन तीन वेळा शहाबाज रे माझा गभरू अरे बाबा परीक्षेचा कंटाळा आला म्हणून तर इथं आलो मी पर शहरात पुष्कळ करमणूक असते की शहरात तर जाऊ दे रे मग पण इथं तमाशाचा फडबीड आहे की नाही एखादा तमाशा नाही पण त्या परत उजवी कोलाटीन आली कोलाटीन कोण रे सहली काय नाचते अशी नाचते अशा नाचत्या भिंगरी वाणी की तिच्या पायाकडे बघितलं तर काळी घालतं माणसात आता तुमच्या बुकातला सारा चिंभात सहलीच्या वस्तीवरच घालवायचा सहली हातात काठी डोईवर पाटी नवी नार मी नखराची बाई नखराची नार नखराची रूप जवानी मी मस्तानी अशी चाल ही तोराची नखराची नार नखराची होय नखराची नार नखराची वरती सुकतो खांदा बाहर ज्वानीचा कार करी मी लहर गुलाबी वाऱ्याची नखऱ्याची नार नखऱ्याची बाई नखऱ्याची नार नखऱ्याची भुरभुरते बटपुरे भाई हिरवी मखमल पाया खाली बाई 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 भुर भुरते बटपुरे भाई हिरवी मखमल पाया खाली लचकत मुरडत ठुमकत जाई जशी चांदणी शुक्राची नखऱ्याची नार नखऱ्याची होय नखऱ्याची नार नखऱ्याची लपली लाज पाखर टकमक बघती डोळ टपोर पुरात लपली लाज पाखर टकमक बघती डोळ टपोर तरुणपणाच्या बनातली मी मस्त छबी शिंगाराची नखऱ्याची नार नखऱ्याची होई नखऱ्याची नार नखऱ्याची वाकडा हा वळणाचा तोल सावरू कसा मनाचा घाट वाकडा हा वळणाचा ओ तोल सावरू कसा मनाचा वेळी होऊन खूण शोधते आज सख्याच्या नगराची नखऱ्याची नार नखऱ्याची बाई नखऱ्याची नार नखऱ्याची हातात काठी
अच्छा हीच ती सहेली. देवान कस मन वेळ खा बघा, गावात गाठ पहिली पडली ती हिची. सहेले ओळखलं का कोण आहे ती? नाही पा. बा अग बा नाही, पुढे साप आहे. साप? अग क्यों साप नव बाप साप. अस मला वाटलं कोणी अंमलदार आहेत. अंमलदार? अग अंमलदार यांच्या पुढे पाचोळा आहे पाचोळा. तर अग हे बाप साप पाटलांच जावई होणार आहे जावई. तर हायस कुठे? ग एक एक परीक्षा तीन तीन वेळा देऊन आल्या तीन तीन वेळा. ए सैले घे घे. अग घे ग लक्ष्मी चालून आली आहे घे. या की कधी वस्तीवर गाणं ऐकाय. अग येतील येतील. आता यांच्या बुकातला सारा शिन भात तुझ्या वस्तीवरच घालवायचा आहे. तर काय म्हणाले? बर येते मी. नखऱ्याची नार नखऱ्याची नखऱ्याची. अरे पावर कोण वाजवत आहे? शिवाने बघा पाटलांचा गडी काय गोड वाजवत. तर या गोड सुरान पाटलाची घरात ना बाहेर काढतोय जीव. कोण जीवला? वय जीव शिव्याच्या पाव्यानं येड केलंय तिला येड. काय सांगतोस काय तू? तर राहती पुत्र पाव ऐकत बसते राहणार. अस हे शिवा बंद कर बघू तुझा तो आता पावा. का गोड नाही लागत? गोड मस्त गोड लागते. भान हरपून जाते बघ मी माझ. अग मग चांगलं का वाईट? वाईट. मागली आठवण आहे नव हाय. अग मागली आठवण इतिया म्हणून तर पावा वाजवतो. चावटच आहे. आता ह्याच चावटपणा कसला? तू जवळ आहेस आणि पावा वाजवायचा नाही म्हणजे काय? अरे असं काय करतोय? जनावर येईल म्हटलं तर? जनावर का माणसं मी येतेच की. कोण बापसाहेब? हौशाक्काचं बापसाहेब. काय रे शिवा आज पुन्हा कुडी हरवली की काय? म्हणजे? नाही म्हणजे काल यांच्या कानातली कुडी हरवली होती. वाडूळ अंधार पडेपर्यंत दोघं छुडकीत होती तेव्हा म्हणलं आज पुन्हा हरवली की काय. लय बटबट करशील तर थोबाड फोडून देईन. तोंड सांभाळून बोल नाहीतर राहिलंच काय. लय बघितल्यात तुझ्या लग्नात बार काढते. जर तुझ्या कर्मानं तो लग्न आधीच बार काढायला नकोस म्हणजे झालं. मी कशा लावू? दिवाळीत असलं लय बार ऐकल्यात मी. ही दिवाळीतली बंदूक नाहीये. राहिलंस त्या कबुतरासारखी गत. ह्यानं तुम्हाला ओळखलं नाही म्हणून वटवट चालवली. ए कोण आहे ठाव आहे? बापसाप पाटलांच जावई होणार आहे जावई. शिवा घरी चल बघ. तर थांब की काय करतोय ते तरी बघतो. शिवा शिवा माझी गळ्या शपथ आहे तुला. चल बघ आधी. बघितलं हे असं आहे. बघितलं अहो आता कशाला बघताय? हौसाकाची सून म्हणून तुमच्या घरी येणार आहे तवाच बघा. तिच्याकडे नाही मग त्याच्याकडे बघतोय. हा त्याच्याकडे वाईस बघितलंच पाहिजे. लय माजलाय. आई ए आई 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 काय शहरात एकटं राहायचा कंटाळा आला म्हणून मध्ये आलो बघ ना. पण हिथं तर तुम्हाला कोण एकटं ठेवणार आहे? आता तू आहेस की आई? मी काय जन्माला पुरलोय म्हणजे ग. अरे ह्या वाड्याची मालकी ना नाही ना ग. परत ते जाऊ दे. तू दादाच्या पाया पडून आलास का नाही? नाही ग स्टेशनवर उतरलो तर थेट इथं आलो बघ. कधी एकदा तुला बघीन असं झालं होतं मला. होय र माझ्या लेकरा
बर काय झालं तरी दादा माझ्या परस मोठा आहे, त्याच्या अजूर पाया पडाय पाहिजे. होय, आणि आता ते मामाच नाहीत, सासरा होणार आहे. सासरा? सासरा? अरे होय, लहानपण इसरलास का काय? नाही नाही, तू जा, तू दादाच्या पाया पडून ये, तोवर मी तुला चहा टाकतो. जा बाळा. बापूसाहेब. मामा. औक्षवंत. पा बापूसाहेब आले जणू. ए जिबू, ते बापूसाहेब आल्यात बघ. अग लास्टीच कशाला, तो काही फरका नाही. अहो बापूसाहेब, दूध लावून द्या. दूध नको मामी, चहा जर. बरोबर, चहा पाठवा. बसा. हौशाक का म्हणत होते तुम्ही येणार? हो ना, परीक्षेचा निकाल लागायचा तो कळला आम्हाला. नाही पण मामा, मी पेपर. बरोबर बरोबर, तीन तीनदा परीक्षेला बसून मास्तरला समज नाही म्हणा की. माझ्याकडून मी अभ्यास. हे बघा, तो तुम्हाला झेपायचा नाही. तुम्ही आपली शेटकी सांभाळा, म्हणजे रगड झाला. हो ना, आता तेच करायचं. पर देणार ठेवा की मी एक परीक्षाच आहे शेतकऱ्याची. पण तुम्ही असल्यानंतर मला कसली काळजी. अग बापूसाहेबांनी देखी. आणि मामा तुम्ही नाही घेत? आम्ही आम्ही काय चहा पिणाऱ्यापैकी दिसतो काय तुम्हाला? ते खरंच ना. आत्या साहेबांचा बापूसाहेब बराच मोठा दिसायला लागला नाही. चहा चांगला झाला. बर मामा, येतो ना मी आता. अहो बापूसाहेब. काय काय तुमचं काय गडपट राहिला? असा साबण असेल तर जाती आहेत तुकडा इकडं. आमचं मी बैल सुंदर दिसू दे की. माझ्याजवळ साबण नाही र. मग कशाने घासतो? हाता ना फरक ना. राहिली गडपट पहिलं म्हणून काय बिघडलं? अरे तसं नव, मग असत नाही. एकदा सण येतो बैलांचा, त्यातनं आज बेंदूर आहे. निदान या दिवशी तरी माझ्या बैलासनी वासाचा साबण लागू दे. मागून होय रे. मालकासनी इकता नाही सांगून येस का? आमचा मालक इतका हौशी नाही आहे. तुझा हाय आज तुझा वशिला घराबाव तर आहे. गणा, अरे घरात वशिला म्हणजे काय रे? अरे म्हणजे पार चुलीपावत्र वावर आहे रे तुझा. काय नाही म्हणजे वाटल्यांचा गडीत असला तू पाहुणाच त्यांचा. गणा नाही, चारबटपणा कर नकास. माझ्या संग गाठ आहे. हा मडके उभा करेन. करशील बाबा करशील, तुझा काय नियम नाही. अरे परत झुंज खेळायची झाली ते जरा बरोबरीच्या गाड्या संग तरी खेळ. माझ्या संग पाहिजे तसं नव. अरे आम्ही काय चाकरीचं गडी दिल्या अन्नाचं घातल्या कपड्याचं. अरे पर बरोबरीचं कोण आहे ते तरी सांग की. सांगत बैल बाहेर पडू दे. बापसाहेबाच्या बैला मोर बैल काढून दाव तरच तुला खराब पावर बाल म्हणील. अरे पर त्या दिवशीच काय सांगितलंस तू? पाटलाचा मानस आहे तो. बापसाहेबांच्या बाकडे मी मुलगी पाटीलकी होती. होती? हा. पण आता पा बी नाही पाटीलकी बी नाही. आता ते तुमचं तुम्ही बघा बघा. दोन रेड्याच्या झुंजत मला गरीबाला काय काय झाला. ए कवचन माझा हात अवघडलाय. आवरकी आता सरासरा. आता सरासरा आवरायला काय चुलीला पुत्रा द्यायचा आहे? अगं फसकला शिंगुळ बसला पाहिजे शिंगासने. अशी सजवतो बैल, अशी सजवतो. बर का समज, ह्यो बैल आणि एखादी देखणी बाई जर रस्त्यानं निघाली का नाही तर त्या बाईकडे बघाय सोडून समध्याने माझ्या बैलाकडे बघाय पाहिजे. आता ह्याच चावटपणा कसला? अगं तुला कल्पना नाही, एखादा बैल असतो देखण्या बाई परिस देखणा. बरोबर. बर त्या बेगडाच्या पट्टे घे बघू, चिकटू तू शिंगासने. बेगडाच्या पट्टे? हो. अरे पण रंगात हात उठवायचं राहिलाच की पहिल्याच्या अंगावर अजून. अरे होय की तुझं हात उठवूया की? माझा हात? आता माझ्या जून जरबाट हातापर्यंत तुझं नाजूक हात शोभा देतील म्हणून म्हणले. अरे पण रंगानं भरल ना माझा हात. भरून दे. तुला माहित नाही बरं दिसेल की मेहंदी लावल्यावानी. काहीतरीच काय कर बघू मोर हात.
आता कर म्हणतोय तर उगीच आपलं चारबटपणा. रंगला की हात आता पुर हात रंगला वैकी उठे हात पसरून उठ. आता इथं उठ अस झाक. आता मला सांग माझा बैल देखण्या बायपर्यंत दिसेल का नाही देखना? मी का तू बैल मोर काढतोस गावाच्या मागण येऊन हू माग नाही होणार. आमची बैल पाटलाच्या बैलाच्या बरोबरानं निघणार आहे. अरे सर माग पाटलाचा मान आहे तो आहे ठाव. बैल पाटलाची. अरे तू चाकरीचा गडी का उग उराला वाळू लावतोस कन्या? अरे हो काही पडबड करू नका तुला सांगून ठेवतो. बापसाहेब अरे हिम्मत असेल तर होऊन जाऊन देतो ना. हो दे काय बापूसाहेब तुम्हाला मी कळत नाही. आमची बैल माग नाही राहणार. माग राहणार नाही नव पोसभर मोर जाऊ द्या. आम्ही येतो मागण. येड्यानं सरासरीचं भांडताय गडा काढ तुझी बैल मोर बैलाच्या पायावर पाणी कसं घालायचं. बैल कवाच्या उभिरून दारात ताट काढलाय. सर बाईचं लोक जा लवकर माघारी ये. पायावर पाणी घालून झालं की मी जीवला स्वतः आणून पोचवतो. मग तर झालं का नाही? चल तू नका काळजी करू ये पारे. अगं आणते आणखी लवकर. हा का उभा राहिलाय? पाण्याची कळशी घे. पारू चल चल ये ना. अग घाई घाई तरी एवढं केलं. सण म्हणल्यावर काय पाहिजे. घे बापूसाहेबांना नेऊन दे आणि तू बी घे. वय तू घे. तो माडीवर बसलाय जा. बसू म्हणते मग बसतोच. अगं नुसती बसू नकोस थोडीशी जेव आमच्या बरोबर जेवतोच.
अरे भनीकडे बघायला तुला येळ हाय कुठं? जवा बघा व तेव्हा दहा माणसाचा घराणा हायच तुझ्या भोवती. आम्ही मात्र थोर तोंडान सांगावं माझा भाऊ मोठा तालेवार हाय म्हणून. अगं पर भन मस्त आहे वाघाला दोरी लावणारी, मग भावाला काळजी कशाला? भय भय आडून ओढून गप करतीस माणसाला. कधी जवळ बसून दोन गोष्टी केल्यास भावाशी गरजत येतीस आणि गरजत जातीस. भय भय थट्टा फुर. आता मला हे सांग, पुरीचं लगीन कवा करतोस? अरे आपल्यात एवढ्या मोठ्या पोरी वाढीव त्यात का कधी? म्हणजे माझी जीव वाढली म्हणतीस? अगं काल पत्र तर माझ्या पाठकुणीवर बसत होती. काय ग जीव? आई मी माडीवर जाते. बघ लाजली. तेच म्हणती आम्ही. अरे थोडा तुझं बापाचं डोळं हाई, तुझ्या डोळ्याला ती नानच दिसायची. आता एकदा उरकून टाकूया बाबा, माझा बापू साहेब आणि जीव जोडीनं मुंडावळ्या बांधून माझ्या एकदा पाया पडू दे म्हणजे झालं. म्हणजे माझ्या लेकीवर सासूपणा गाजवायची घाई झाली म्हण की? अगं राहू दे चार दिवस मोकळ्या अंगण तिला. अरे तसं नवं, पर वचन दिलंस ते इसरू नको म्हणजे झालं. आठवण आहे का तुझ्या लग्नात म्या दार अडिवलं तेव्हा वहिनी म्हणली होती माझी लेख तुमच्या लेखाला दिन म्हणून? ध्यानात हाय नव? हाय हाय. का काय झालं? फुर मला पोट भरले. अरे भरलं तर तसंच आहे की बस मला असं. अगं सणासुदीचं काहीतरी आबाड दाबाड खाल्लं असेल ते ना. बरं बरं धनाजी, साखर पुडा कवा करायचा? अगं पर एवढी गडबड कशाला, चांगलं बामणार विचारून ठरवून टाकू. Yeah.
ए सैले शेरड पिकात घालून खुशाल बसल्यास पत्काल घालून तुला काय हाय का नाही बसायला काय झालं उलट बोलतेस आणि बिना अभ्रुशवाने शेरड काढा कुठे इथन नाही तर तंगडच मोडून टाकेन ऊस मोडल्यावाने कोणाचं र गुमान निघित ना माझ्या शेतात ना आता तुझ्या शेतात ना हा अरे शेत तुझं का पाटलाच आता तुला चव का कोणाचा हा इथे ए मारा बी याचं काम नाही सांगून ठेवतो माझं तर भाई रोहित ना कार का उगीच आज्ञाला आलायस बघा कि सरकार बाई माणूस एकलं बघून थांबून आला माझ्या अंगावर ए मी काय चोरी बिरी केली होय तुझी पिकात शेरड घालून खुशाल तालीला पाय पसरून बसले असते पिकाचं नुकसान काय तुझ्या बाण भरून द्यायचं होय किती झालंय नुकसान मी भरून देतो बापसाहेब तो पैशाचा तोरा दुसऱ्या समोर जाव माझ्या समोर नक म्या बी पैसे लय बघितल्यात तसं असतं तर बांधावरच जराचा गव शिर्डीने खाल्यावर टणाटणा उड्या मारल्या नसत्या असतो घे अरे जा शेवते खिशात दिये कधी नाचिला नाहीतर सुरळी करून वडबिडी वाणी मालक गरीब माजुरी म्हणतात ते येलाच बर का पाटलाच्या चाकरीला है तर आपण मी पाटलाच हो असं वाटतंय त्याला काय त्यागार गावत जावतो जावतो त्याला खिशातून बाहेर काढलेली लक्ष्मी परत खिशात ठेवायची सवय नाही मला असं घे आणि मी बी कधी चालून आली लक्ष्मी दावलत चाललीस होय का आता पुन्हा केव्हा भेटणार का भेटेल कि कुठ उद्या सांच्या पारी खंडोबाच्या देवळाच्या माग शिवा ए मी जेवण आणलंय तुझ्यासाठी भूक नाही मला का आज उपास धरलाय जेव की सांगितलं नव्हतं भूक नाही म्हणून ठाव आहे मला तुला का भूक नाही ते काल रात्री अर्ध्या जेवणावरून उठलास तेव्हाच ओळखलं होतं मी न बोलता कळतात ह्या गोष्टी शिवा मी खरं सांगते मी तयार होणार नाही लग्नाला तुझ्या कळ्याच्या तयार न होऊन करणार काय माझ्या मनात आहे त्याच्या संग लगीन करणार म्हणजे कुणा संग कुणा संग हा एक एडो मन ए चू ए चू मला मला एकटा आनंद झालाय की भवळीलच वाटते बघ मी खुळा उगीच झुरत होतो लय वाईट बंगाल चिंतत होतो तुझ्या मनाचा मला अंतच गावला नाही बघ म्या म्हणलं मी चाकरीचा गडी ना घर ना दार ना राहणार तीसभर जमीन म्हणलं तुझ्यासारखी थोरा मोठा जी राजेश बाळी मला कशी गावत शिवा लगीन काय जमिनीशी घराशी लागतो एवढी राजेश बाई पार्वती तिनं नाही घुसाविषयी लगीन केलं मी ठरवलंय शिवा लगीन करायचं तर ते तुझ्या संगच नाहीतर खुशाल एक खाऊन मरून जायचं वाईट वंगाल बोलू नकस आलच बघितलंस का डोरलं वय माझ्या आईच आहे ते लई दिवसापासून माझ्या बाण हे डाग सांभाळून ठेवलेला आहे
लगीन झाल्यावर सुनेच्या गळ्यात घालायचं होतं त्याला हे डोरलं. कशी दिसते? अगदी नव्या नवरीसारखी. पर निस्त लावून काय बघते आस? गळ्यात घाल की. आता आपण देवाला कौल लावूया का ग? कौल हो लावूया की. उजवा दिला तर आशीर्वाद आहे म्हणायचं. ओय मासकर तू कौल लाव आणि तवर मी एक घंटी वाजवून देवाला जाग करतो. मिळालं कौल? कौल मिळालं ना. उजवा. वय शाबास. आता बघ मी कौल लावतो आणि तवर तू घंटा वाजू. बर. मला भी उजवास कौल मिळाला. बरं झालं. अग आपली काळजी देवाला. चल आपण घेऊया का गोंधळ? काय आपली नाव ग? चल ए बाया दालावड सांगतो या तर घे की हातावर नाव गोंधून. कसा लक्ष्मीनारायण सारखा जोडा दिसतोय नी. वय सर खरच घेऊया गोंधळ. घेऊया की ये ग ये. बस बस हा कर हात मोरस. अरे हा मफलर घेत होतो. सैनी वाट बघत असेल ना.
एखादा माणूस अशाने वाट बघून कटाळून निघून जायचं काय रे गणा. अरे कुठं जात आहेस रे एकट्या रात्रीच? आणि कोण माणूस येणार आहे रे? माणूस नवीन वस्ताल येणार आहे तालमीत. तेव्हा ते कटाळून निघून जाण्याच्या अगोदर आम्ही तिथे पोहोचलो ना बरं. कस हो ना लई टाइम झाला बघा. चला बापसाहेब येतो काय? बापसाहेब लवकर ये रे. किती वेळ केला माणसं वाट तरी किती बघायचं? हा अगं निघता निघता हे झाला काय गाणं. हा घरात ना निघताना वास्ताचा वास्ताच भेटला. दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा राया मला जर तारे शालो आणा पैठणचा हिरवा. दार बंद कोण आहे रात? ए आता बाहेर येता का? काय ग सैले काय चोरायला आली होतीस? आत्ता अरे तूच बोलवलं होतस की. मी बोलवलं होत नाही का म्हणाला दिस मावळे ये राहत म्हणून. आता काय बी बोलीस रे तीन थोबाड फोडून चल चालते होईत ना. अरे हळू बोल नाहीतर लोक ऐकतील आणि म्हणतील की शिवान सैलीला झोपडीत बोलवलं. सैले हे जाग झालं. बापसाहेब शिवा आता चांगला गावला. आता आपण हे समजत त्याच्याच अंगावर ढकलायचं. कस कवाला सात्या शिवाकर जी वय शिव्या. अरे काय चालू असू हे काय झालं? काय झालं? तू इतका बेसर बसू असं वाटलं नव्हतं मला. पर झालं तरी काय? असं बराच बेरड आहेस की तू त्या गावचाच नाहीस म्हण की. अरे गावात इतकी बोंब झाली तुझ्या कानावर नाही आली जी? नाही. खोट बोलतोस. अरे बाप कोणत्या वडिलांचा आणि तू? खरं सांग ती कोराड्याची पोरगी कशाला बोलली होती झोपडीवर? तिला मी बोलवली नव्हती. मग ती कशी आली झोपडीवर? आता मला काय माहित आणि कुणी बोलवली असेल. मला ठाका देऊ नको शिवा तीन कळसुला ठेवून. आबा तुमच्या पाया शपथ मी खोटं बोलितली. तुमच्या बरोबर खोटं बोलेन तर चिप सडून पडेल. पाटाचं पाणी सोडून बेटरी आणाय मी झोपडीत गेलो होतो तेव्हा ती पोरगी तिथे होती. शिशु मपलर गावला बघा तिथे. यू मपलर त्या झोपडीत होता. बात जाऊ दे आता सांभाळून राहा. रात्री आपला ती कोलाट येऊन राहणार दगा करतील. मी तालुक्याच्या गावाला जातोय. काय सांभाळून राहा. बापूसाहेबाचा गळपट्टा काल रात्री रानातल्या झोपडीत सापडला. बापसाहेबाचा गळपट्टा वय रानातल्या झोपडीत सापडला वय शिवान आणून दिला. आई ए आई काय रे? अगं माझा मफलर कुठे आहे? गेले दोन तीन दिवस झाले सारखं ओढतोय मी. हो काय इथं? अरे रानातल्या झोपडीत शिवाला गावला म्हण. असं? हा पण तिथं कोण नेऊन टाकला? आता ते बी तू मलाच विचार. बर ते जाऊ दे मी तालुक्याला चाललोय जातो. बर कुठतरी टाकताय आणि शोधित बसतय. मी काय काय गणा कस? अरे शिवा काय बाबांनी सांगितलं समजा ध्यानात आहे ना? काय ते कोल्हाटी रात्री अपरात्री येऊन दगा करतील. कुणाला सोपतीला तरी घ्यायचंस. सोपतीला असं म्हणतेस? होय मग तूच चल की. शानाच आहेस की. मी कशी येऊ का ग? मला कसं येता येणार? मग येणार नाहीस म्हण की. खर आणि मग पावा वाजवल्यावर जा तिकडं.
काय रे गणा? हा उठा, झोपला काय? पावा वाजायला लागला. पावा? बाजू दे ना. अहो बाजू दे काय? ती त्याच्याकडे गेली. कोण? जीव गेली? आणि इतक्या रात्री? अहो रात काय दिस काय? एकदा नदी उतारायला लागल्यावर थांबत्या होय. परी उतारायला लागल? मी मस्त खंबीर आहे की तिला पान खालायला. मग चला हीच येळ आहे. चला चल. शिवा बंद कर बघू तुझा पावा. का ग? कसं सांगू तुला शिवा, मला लई भीती वाटते बघ. भीती कशाची? एकादशी लोक मला तुझ्यापासून तोडतील आणि पाण्यातली मासोळी वाळूवर आल्यागत मी तडफडून तडफडून मरून जाईल. शिडी आईस, अगं लोकांनी काय बी केलं तरी मी तुला सोडणार नाही. जो सगळ्यांच्या मोर छाती पुढे काढून उभा राहील. वाटेल तसलं खाव सोशी. तू बघ तर तुझ्यासाठी कशा कशाची परवा करणार नाही मी. पर तूच मनघट कर. आणि किती मनघट करायचं शिवा. मी रात्री कधी घराचा उमरा ओलांडला नाही ती तुझ्याकरता काळोखातून धावत येते. मग कुणी बघल बोलल याची भी पर्वा नाही करत. शिवा शिवा मी तुझ्यावर जीव ओढून टाकले. इतक्या रात्री कुठं गेलाय शिकारीला? काय वय शिकारीलाच. पर मालक जनावराच्या नव माणसाच्या. माणसाच्या वय रस कोड्यात काय बोलतो? सरळ सरळ सांग की शिकार तशीच नाजूक आहे. चला धावतो तुम्हाला. असं तर ते बघा मामा. पहिलंच गोळी झालतो हराम खोराला. तू थांब गणा. डागून घेण्यापर्यंत पाळी आणलीस तू. जळत्या लाकडानं माझ्या हातावर गोंदलेलं त्याचं नाव तुम्ही जाणा. पण त्याच्या आठवणीनं माझं मन पेट घेतय, त्याला काय करू? मन मारलं पाहिजे पुरी. पण का? कशासाठी? कुळासाठी, आई बाबासाठी. पर का? असं काय केलंय आम्ही? करू नये ते केलंस. शिवाला जीव लावला हा काय गुन्हा केला मी? होय, पाटलाच्या पोरीनं गड्याला जीव लावावा ह्यो गुन्हाच आहे. गुन्हा याचा विचार लहानपणीच करायला हवं होतं तुम्ही. लहानपणी आम्हाला हुदडू दिलं, एकमेकांसंग खेळू दिलं, त्याच वेळी का नाही अडवलं तुम्ही आम्हाला? आणि आता आता लहानपणापासून एकत्र आलेली मनं कशी विसरणार मी? इसरायला पाहिजे तुला. पण का? गावासाठी. लहानपणी गावानं कौतुक केलं
आता नाही करणार. पोटच्या पोरी परस गाव जास्त झालं तुम्हाला. होय, ह्याच गावात अब्रून जगायचंय आम्हाला. अगं परट्याच्या सांगण्यावरनं सीतेला सुद्धा रामाला सोडावं लागलं, जाळून घ्यावं लागलं. आपण तर काय साधी माणसं. मग मी बी सीतेसारखं जाळून घे. असं काहीतरी बडबडून येऊ गाच. तू पड बघू, पड निवांत. पावा दुख त्यात साथवेल सुरा सुरा तुनी त्याचा बोले माझी तळमळ बोले माझी तळमळ. वेडा चंद्र फुलवी चांदण समिंदरासाठी वेडा चंद्र फुलवी चांदण सूर्यावरी धरणी का ओवाळीत पंच प्राण जीवा शिवा भेटीसाठी मन त्याच काहुरल मन त्याच काहुरल. शिवा, शिवा, शिवा,
जाग घालायचा का? अहो जीव घरात नाही. काय म्हणता? होय कुठे गेली मुलगी? गेली कुठं अंधारात? तरी मी म्हणत होते तिला असे कोंडून ठेवू नका, जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. आधीच गरम मातेची आहे. बरं बरं थांबा, मी नदीवर बघून येतो. गड्या माणसांना तरी बरोबर घेऊन जा. ते कशाला? अब्रू गेली ती गेली, त्याला आणि हजार साक्षीदार ठेवू. पोरगी नव गेल्या जन्मीची दावदारी नाजे पोटाला. हे जो 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 अंगावरलं वल्ल बदल आणि हे घोंगड पांघर लुगडं एकट्यात वाढेल तवर मी शिकूट पेटतो. घे लवकर बदल. अगं बाई नावत ना कोणी आलं वाटत. अगं बाई बाबा चाले जण उडकत. बाबा बाई बाई बाबा शिवा तू आता जायच.
नीट लक्ष ठेवा, आता मी त्याला जिता ठेवीत नाही. कुठे निघाला? शिवाचा खून करायला. हिशो काय येडेपणा? येणंच लागलं मला. तुम्हाला बदला भात. पण त्याला मारून काय होणार? फासावर लटकवतील तुम्हाला ते. लटकवलं तरी चालेल, या यात्रा तो तुम्ही सुटाल. सोडा मला. आमचा काय विचार केलात? आता मी कुणाचा विचार करणार नाही. इतके दिवस विचार केला, पोर म्हणून हात आवरला, आता मी त्याला जिता ठेवीत नाही. पाया पडते मी तुमच्या. पाहिजे तर मी जाते आणि विचारते त्याला. काय तुम्ही तिथे जाणार? काय हरकत आहे? मुलगा म्हणून वाढवलंय मी त्याला. पण तो तुमचं ऐकल का? का नाही ऐकणार? या हातानं नाव मको घातलंय मी त्याला. आई आहे मी त्याची. पण त्याला कुठे त्याची जाणीव आहे? तेच विचारते मी त्याला. खाल्ल्या मिठाची हेच का पान दिलेस म्हणून? मारती चल माझ्या बरोबर. माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही जरा शांत बसा, आलेच मी जाऊ. शिवा बंद करते पावा. कोण तुम्ही? का ओळख इसरला साईची? शिवा आधी हो पावा फेकून दे. काय केलं या पाव्यानं? काय केलं? यानं पाटलाच्या आबरूची लत्कर येशीवर टांगली, यानं पाटलाची मान शर्मानं खाली झुकायला लावली. अरे ज्याच्या घरचं अन्न खाल्लं त्याच्याच घरचं वासं मोजतोस. पण असं मी केले तरी काय? तुमच्या पोरीला मी जीव लावला. जीव नाही, नख लावलास तू आमच्या गळ्याला. चांगलं इमान राखलंस गड्याच, मालकिनीला जीव लावून. गडी असलो तरी माणूस आहे. पण माणसानं आपली पायरी वळखून वागावं. बांधावरच्या गवतानं माडाच्या चुडत्याला हात लावण्याचं सपान बघू नये. पर मला मन नाही का? अरे पर मन असला तरी धर्म नसतो का गडी माणसाला? ज्या पोरा प्रवण तुझी काळजी घेतली, गड्याचं पोर म्हणून कधी कधी मानलं नाही, तुझ्या अंगावर कधी हात टाकला नाही. पोरा आईच्या मायाचं चांगलं पांग फेडलंच बघ. आई पोरा, आई पोरा, पोरा खरं आहे तुमचं अन्न खाल्ले मी, तुमच्या मायेवर पिंड पोचलाय माझ. सांगा सांगा काय करू तुमच्यासाठी? मला सबूत दे. सबूत कसला? आधी सबूत दे. पोरा एक आई लाचारी ना आपल्या पोटच्या पोराकडे सबूत मागते रे. तिला सबूत आहे? सांगा. जीवचा नाश सोडून दे. काय जीवचा नाश सोडो? शिवा सबूत दिलास तुम्हाला. माझी शपथ आहे तुला, जीवला या जन्मात कधी भेटू नकोस. आई मालक गावात गेला गेला गाडी पाहिजे. तुला तो कधी भेटणार नाही. शरण प्रभूचा पाया, शुद्ध होईल तुझी कायन. का भुललासी रे, का भुललासी, का भुललासी रे, का भुललासी. प्राण सोड अवघी माया, जा शरण प्रभूचा पाया, शुद्ध होईल तुझी कायन. का भुललासी रे, का भुललासी,
का भूललासी रे का भूललासी सीतेचा पती करून घे मित्र त्यान होईल देह पवित्र ही वरखड भिंती वरली चित्र न का भूललासी रे का भूललासी का भूललासी रे का भूललासी जो गेला तोची भला तो मरुन अमर की झाला सार सोडून जायत तुला रे का भूललासी रे का भूललासी का भूललासी रे का भूललासी प्राण्य सोड अवघी माया जा शरण प्रभूचा पाया शुद्ध होईल तुझी कायन का भूललासी का भूललासी पाटील पाटील कार चावडीवर बोलिले बापसावर बापसावर काय रे पाटलारी चावडीवर बोलिले काय रे काय की बा टाकुटा घेऊन येऊन सांगितले जाऊन बस काय भानगडा रे त्या कोलाटीच्या पोरीची नकोस की सांग काय कोलाटीच्या पोरीची काही तक्रार आहे म्हणे अस तू मुरव मी आलोच मालक मालक ही बघा सैली आली काय सैली काय तक्रार निलीस पाटला का मग काय करू बोंबल की ही खोस काय झाकून राहती होय घरात बोबाटा उठला चुलता जीव घ्यायला उठलाय म्हणून नाव सांग ना तर तोडतो तुला आता दोन जीव जाण्यापुढे नाव सांगितलेलं काय वाईट येस केलंच माझं नाव सांगितलं मी तुला वाऱ्यावर टाकणार होतो काय सगळा विचार केलेला एक जमिनीचा तुकडाच करतो तुझ्या नावावर मग ते झालं की नाही माझं एक काम करायचं काम करेल की आता एकदा आपलं म्हणल्यावर मग काय माझी आब्रू सांभाळ मामासोबर माझं नाव घेऊ नकोस मग कोणा तू येतो शिवा खायाळ पाटील आता तुम्हीच या गोष्टीचा विचार करा असं व्हायला लागलं तर आम्ही गरिबाने गाव सोडूनच जायला पाहिजे की हे आलंच बापू साहेब या बापू साहेब राम राम बसा काय बोलू न केलं होतं ही काय भानगड आहे यो कोराटी काय म्हणतोय काय म्हणतोय तुम्ही माझ्या पुरी लक्ष दिलं सर आता तुम्हीच तिला सांभाळा मग माझं काय बी म्हणणं नाही ए कोणी फसवलं तुझ्या पोरीला त्या वाटाघाटी झाल्यात सगळ्या तिनं तुमचं नाव घेतलंय तिला काय जर जाते माझं नाव घ्यायला एक वार बदनाम झालं यार आता जे होईल ते माझ्यावरच ढकलायचं आणा तिला माझ्या मुलांनी विचारा बघू ते बघा ती आलीच ये काय कसले खरं सांग तू बापूसाहेबाचं नाव घेतलंस ना ये बया आणि मी कधी यांचं नाव घेतलं मग कुणाचं नाव घेतलंस यांचं येणं जाणं होतं का ना ऐकायला आणि तेवढ्यावर तेवढ्यावर चुलता म्हणतोय झालं अगं सगळे मग खरं नाव सांग की आता तरी मला शिवान फसवलं शिवा आता मात्र हद झाली आणि काय ऐकावं लागणार आहे कुणाचं काय झालं ती कोलाट्याची पोट सैली पोट वाढलं तिचं नाव सांगितलं शिवाचं आणि वो काय डोळं असून तुम्ही आम्ही आंधळं हेच खरं तरी मला मागं शंका आली होती विचारलं तर बेरडानं बापूसाहेबावर ढकललं उपराट्या काळजाचा पोर बापाला बाप न म्हणणारा असणारा मी जवळ ठेवून घेतला आणि आता आमची कारटी त्याच्या नादात पडली जन्माचं वाटूळ झालं असतं ते काही नाही आता तिला इथं ठेवायची नाही उद्याच्या उद्या मामाच्या गावात लावून देऊया ए शिवा शिवा ऐकलंस काय
काय? अरे भलतच बालंट आले तुझ्या. बालंट कसल? त्या सैलीला दिवस गेल्यात आणि नाव घेतले तुझं. माझ वय वय तुझं. त्या बापसाहेबांना डाव असले तुझ्यावर. पंचासमोर तुझं नाव घ्यायला लावलं तिला. तू इथेच थांब, मी जाऊन येतो. काय ग, इकडे कशाला आलीस मरायला? आता बरच आहे सकी. आजचा वायदा विसरला वाटत. माझ पैसा? पैसा कसलं पैसा? आणि कोणी केला होता वायदा? म्हणजे तू खरं समजलीस वय? अस म्हणजे मलाच उलटी टांग द्यायचा विचार दिसतोय. आता सगळ्या गावात ओरडून तुझं नाव सांगते. जा सांग जा. ए सैले, 10 लोकात तू शिवाचं नाव घेतलंयस, आता तुझ्या आरडा ओरडीवर कोणी श्वास ठेवणार आहे? मालक, हीच बाई फाजिले असं समजून लोक हिच्या गळ्यात जोड्याची माळ घालून हाकलून देतील हिला गावातन. पटकी आली तुला, मेला मुर्दा बसला तुझा. ए कोणाला धमकी देतोस? मी बी नावाची सैली कोलाटीने. कोई शिवा का रहा? काय करतोस? कुऱ्हाडीला धार लावतोय. धार कसं बाई? धार पाडणारस का काय शेरड्यासाठी? गणा बापूसाहेब आहे का गावात? नाही, तालुक्याला गेलत. रात्री येणार आहे. त्याला सांग सावधरा म्हणून. सावधरा म्हणावं. जाब विचारायला येणार आहे मी वस्तीवर आज रात्रीला. बापूसाहेब, बापूसाहेब काय झालं रे? धावत का आलाय? शिवा, शिवा बिघडलाय. कोण चढलाय त्याला? कोण चढलाय? आणि फरशीला दार लावतोय. होय, मला म्हणाला? काय म्हणाला? बापूसाहेबला जाऊन सांग की आज रात तुला जाब विचारायला येणार आहे. आज रात मले काय एवढं घाबरायला काय झालं तुला? जेऊ दे की त्याला. तो तेवढा आईचं दूध प्याला, मी काय शेडीचं प्यालो काय रे? हे म्हणाव तुझा काय तयार आहे? सगळी तयारी समजी तयारी झाली, पण हौशा का मध्येच आल्या तर? काळजी करू नकोस, ती आज रात्री यायची नाही. येऊ दे त्याला. मी आहे आणि
केलेस काय ते तरी सांग, उठ पाय सोड. नाही नाही नाही, आधी होय मला, तुला सांभाळून घेईन म्हणा, मगच पाय सोडत. वय वय सांभाळून घेईन, उठ पाय सोड. मामा मामा, अरे पण काय केलंस ते तरी सांग. की मी त्या शिवाला ठार मारला, खून केला मी त्याचा. खून केलास? हाय, जिवंत मारलंस? जिवंत मारला. छे 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 छे, भलतच करून बसलास. चूक झाली माझ्या आत ना, यात आता मामा तुम्हीच वाचवणार मला. मामा कुणी बघितलं का? नाही नाही, कुणी नाही बघितलं. मुर्दा कुठं आहे? टाकलाय राडात वगैरे टाकलाय मी. सर दाखव मला आणि सगळं कसं कसं झालं ते सांग. कोण आलंय? जी मी होडेगावासून आलोय, धनाजी पाटलांचा निरोप घेऊन. शिवा घायाळ. कोण शिवा? अरे मग बस तरी. नाही नाही, आता बसून भागत नाही. पाटलांनी सांगितलंय गाडी सुधी सोडू नकस, पाहुण्यासनी दंडवत सांग आणि जीवला असेल तशी घेऊन. काय बोलणं झालं? अरे असं कंदी धाडतात का पोरीला? अरे उजडू दे, आंघोळ करा, जेवा खावा आणि मग जावा. उजडस्तवर आता उजडस्तवर कसला राहतोय मी. जीव आटेप लवकर गाडीत बस, आता येळ नग. अर्पण आहे मामा, रात्री मला सपन पडलं तवच वाटलं होत, तसंच काय असाल म्हणून टाकोटाक बोलवलंय. आता अडवू नका, जाऊ द्या मला. अग पोर जाणार कशी? जाऊन देऊ तिला, अडवू नका. शिवा हाय संग, मग काळजी कशाची? जा हं बाई, सांभाळून निवर तो बाबा.
आठवण झाली आहे की मनाले घेऊन ये जीवला तुला कसं काय पाठवलं मला आणायला मला अगं भांडण मिटलं काल रात्रीच सगळं वैर सपलं छो असं देव पावलं बाबांचं लई जीव आहे माझ्यावर रागाच्या भरात वागले ते तसं पर बापाचं काळीच दिसलं शिवा त्या बापसाबाचं काय झालं अगं तेनंच तर ही येळ आणली खऱ्याला मरण नाही म्हणत्यात पर त्यानं खऱ्याच खोटं केलं बघ पण शेवटी तुझी सशी झाली शिवा त्या सैलीनं खोटं सांगितलं नव्हतं तुझ्यावर मला वाटलंच होत पण काय रे शिवा तू आईला वचन दिलं होतंस ना या जन्मात मला कधी भेटणार नाही म्हणून खरं आहे पण त्यो जन्म सपला जीव म्हणजे अगं माणसावरचा आळ गेला म्हणजे त्याचा पुनर्जन्म होतो म्हणते माझ्यावरचा सगळा आळ संपला जीव आता आईच्या वचनात मोकळा झालो हात गारका लागतो शिवा अगं पुसातला गारता येईल वाटेनं गार वाऱ्यानं लई बडवलं मला अक्षी मरायची पाळी आली पर समज सोसून भूतावानी तुला न्याला अरे पर अंगावर घ्यायला तरी काय आणायचंस अगं भानच राहिलं नाही तुझ्याकडे याचं म्हणलं सुटलो होतो तसाच पर टोस्क गार्टन लय तुटते बघ काय करू काहीतरी बांधायला तर दे गस बांधलं म्हणजे तेवढंच बरं वाटेल काय देऊ तू आल्यावर मी बी होती तशीच निघाले बघ आता काय देऊ माझ्याजवळ काय बी नाही काय बी दे बघ पर लय टोस्क म्हणजे लय दुखते चालेल दे चुळी तीच बांधतो इकडे कर टोस्क कसं दिसतंय सांगू वाशिक मुंडळ बांधले बघ की सोळीचे दोन्ही हात कस मंडळ बांधल्यागत दिसत आता माझ एक ऐकणार एक का तू सांगशील तेवढं ऐके मग हे डोरलं घाल गळ्यात म्हणजे सगळं साजरं झालं थंड झाला बघ स्वयंवर आज तुझे माझे स्वयंवर आज तुझे माझे पै पाहुणे म्हणून जमले रानातील राजे जमले रानातील
आज तुझे माझे स्वयंवर आज तुझे माझे स्वयंवर आज तुझे माझे स्वयंवर आज तुझे माझे गाडी सोडून पहिले गोट्यात बांधतो आई ए आई बाबा आई कोण तू आलीस एवढ्या रात्री एकटी का मामा आल्यास संगती मामा मामा कसे राहतील शिवा बरोबर असल्यावर काय म्हणालीस शिवा होय तुम्हीच पाठवलं होतं ना त्याला गाडी घेऊन मी शिवाला पाठवला काय म्हणतीस होय ते काय मला सोडून बैल बांधायला गेले गोठ्यात बरोबर आलिया जीव आलिया होय आधी जरा आत्म्या गारठ्यात ना आलिया जरा तुझी जवळ शेक द्या आणि काय ग एकलीच कशी आलीस इतक्या रात्रीला कशी म्हणजे शिवा बरोबर आले कोण शिवा आणि हे काय अंगातली चोळी कुठे आहे तुझ्या आई असल्या गाठ्यात मला आणायला शिवाने पाठवलं काही पांघरायला तरी द्यायचं गाठ्याने डोकं चढलं त्याचं जवळ बी काही नव्हतं बांधलेलं तेव्हा मीच माझ्या अंगातली चोळी काढून बांधली तिच्या डोक्यात ऐकलं का ओ काय झालं तसा काहीतरी घोटाळा आहे शिवा पोरीला आणायला जाईल कसा म्हणजे शिवा जिता नाही काय मेलाय शिवा जिता नाही होय शिवा या लोकी नाही काय म्हणताय सकाळ माझ्या गळ्याच्या गोट्यात बैल घामेजली तोंडाला फेस आलाय गाडी आता आधीची चाकोरी बी आहे मी जरा जाऊन येतो कुठं निघालायचं तुम्ही शिवाला वगडीला पुरलाय उकरून बघतो
जीवू 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 का जीवू का जीवू 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 का जीवू वाजू चपावा नको कृष्ण देवा नको